हर्षवर्धन पाटलांनी भाजपच्या सदस्यत्वाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी घोषणाही केली आहे आणि पुढच्या काही तासातच शरद पवारांनी भाजपला इशारा दिला. ही सुरुवात आहे, अनेक धक्के बसतील असं पवार म्हणाले. पाहूया टीव्ही 9 हा स्पेशल रिपोर्ट. त्यांचं मी स्वागत करतो. असे अनेक लोक आहेत, लोकांची इच्छा आहे की आम्हाला लोकांच्या काम करायचं. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आणि सुरुवात आहे, यापुढेही भाजपला अनेक धक्के बसतील असा इशारा शरद पवार यांनी दिलाय. असे अनेक लोक आहेत, दुसऱ्या तुम्ही म्हणता कदाचित त्या विषय नंबर वाढलेला दिसे, लोकांची इच्छा आहे की आम्हाला लोकांच्या काम करायचं, ही त्याची सुरुवात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी भाजपला दोन झटके दिले. कागलमध्ये समर्जित घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनीही तुतारी हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला. वडगाव शेरीचे भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सुद्धा पवारांचा हात पकडलाय. चंदगडचे भाजप नेते शिवाजी पाटीलही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. अकोल्यामध्ये मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड हे सुद्धा शरद पवारांकडे परत येणार अशी चर्चा आहे. एखादा नेता भाजपमधून जर बाहेर गेला तर त्याची चर्चा करतात, पण थोडं मागे वळून जर आपण बघितलं तर जवळपास शिवसेनेतले 40 आमदार सिटिंग आमदार आणि राष्ट्रवादीतले जवळपास 40-42 आमदार हे पक्ष सोडून बाहेर पडलेत, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आमचे तर 1-2 गेलेत त्याची चर्चा होती, पण त्यांचे जवळपास 40-40 गेलेत बाहेर त्याची चर्चा होत नाही. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे कोणी फार मंडळी पक्ष सोडून बाहेर जाण्याच्या मनस्थित नाही. ज्या ठिकाणी शिंदेची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सीट जाणार त्या मतदारसंघाचे भाजपचे इच्छुक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे आणि तशी सुरुवातही झाल्याचं दिसतं. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा? प्रवेश करायचा का नाही करायचा? आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत हर्षवर्धन पाटलांनी आधी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि नंतर पत्रकार परिषदेत तुतारी हाती घेणार असं जाहीर केलं. मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो, हे मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो. 6 किंवा 7 तारखेला इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र भाजपला सोडण्याचा निर्णय फडणवीसांशी बोलूनच घेतला असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो, 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली. त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी इंदापूरची आहे, ही जागा महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील हे तेच लढवणार आणि दुसरा काही पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू. परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती. बाबू की दुआ गती जे आहे गाणं वाजवा आपण. शेवटी ते काँग्रेसमधून आमच्याकडे आले, पहिले अपक्ष होते, मनोहर जोशी साहेबांच्या सरकारमध्ये आमच्यासोबत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, आता काँग्रेसमधून भाजपमध्ये आले, भाजपमधून आता ते तुतारी घेतली आहे. ठीक आहे, काय अडचण नाही, पण मला वाटतं की ते तुतारी घेतल्यावर फक्त त्यांची तुतारी वाजली पाहिजे, अन्यथा त्याचाही पश्चाताप त्यांना भविष्यात होण्याची शक्यता नाकारत आहे. माझे चांगले मित्र आहे हर्षवर्धन पाटील.
2019 विधानसभा निवडणुकी आधी हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपत आले होते, त्यामुळे त्यावेळी अवघ्या 3100 मतांनी राष्ट्रवादीच्या दत्तामामा भरणेंकडून त्यांचा पराभव झाला. आता तेच भरणे मामा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि त्यांच्याशीच हर्षवर्धन पाटलांचा दुसऱ्यांदा सामना होईल. गेले 10 वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागे ठामपणे उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला. गावागावामध्ये खूप अन्याय झाला, विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आमचा इंदापूरचा मतदार खूप हुशार आहे. आज तुम्ही या इंदापूर शहरामध्ये आज तुम्ही आलाय, आज पुण्याहून आलाय, तर तुम्ही 10 वर्षापूर्वीचं इंदापूर बघा आणि या 10 वर्षातलं इंदापूर बघा, ह्यातूनच तुम्हाला वनवासचा अर्थ समजेल. तुम्हाला ही गोष्ट खरी, ती गोष्ट खरं म्हणली की इंदापूरची जनता ही स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी जनता असल्यामुळे निश्चित प्रकारे ती चांगल्या व्यक्तीचा चांगल्या माणसाचा योग्य प्रकारे सन्मान करते, हे निश्चित प्रकारे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. त्याच्यावरतीच आरोप होतात आणि त्यामुळं लोक दगडं मारताना ज्या झाडाला फळ आहे त्याला दगडं मारतात, त्यामुळे हे चालतं. मी त्याचा कधी त्या गोष्टीचा कधी विचार करत नाही. आता हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडून शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे 2 वर्षांआधीचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये भाजपत आल्यामुळे शांत झोप लागते, चौकशी बिवकशी काही होत नाही असं हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. त्यामुळे आता पवारांकडे आल्यावर शांत झोप लागेल का या प्रश्नावर पाटलांनी नो कमेंट्स असं म्हटलंय. आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं. ते बसल्या बसल्या मला म्हणले का गेला, मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा अक्षोदर पाटील का गेला, तेवढं सोडून बोला म्हणले. मी म्हणलं तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका. काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही, चौकशी नाही, पिकशी नाही, काय नाही. नो कॉमेंट्स. अद्याप निवडणुकीची घोषणा आणि महायुती तसंच महाविकास आघाडीचं जागा वाटपही झालेलं नाही, त्यामुळे इनकमिंग आणि आउट गोईंगची जोरदार इनिंग सध्या सुरू झालेली नाही. मात्र भाजपला अनेक धक्के बसतील हे पवारांनी सूचकपणे म्हटलंय. दीपक कापरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, इंदापूर. आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं. ते बसल्या बसल्या मला म्हणले का गेला, म्हणजे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा अक्षोदर पाटील का गेला, तेवढं सोडून बोला म्हणले. म्हणजे तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका. काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही, चौकशी नाही, पिकशी नाही, काय नाही. नो कॉमेंट्स. असं आहे की हा राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेबांच्या पक्षातला विषय आहे, पण हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षात गेले तेव्हा आम्हाला सगळ्यांना धक्का बसला होता, पण त्यांना शांत झोप लागावी म्हणून तिकडे गेले. तिथे बहुतेक त्यांना झोप लागली नसावी, पण ते ज्या ठिकाणी आता येत आहेत महाविकास आघाडीत, आम्ही त्यांना खात्री देतो ते आणि त्यांच्यासारख्या अनेकांना आमच्याकडे आल्यावर सुद्धा शांत झोप लागेल. अद्याप निवडणुकीची घोषणा आणि महायुती तसंच महाविकास आघाडीचं जागा वाटपही झालेलं नाही, त्यामुळे इनकमिंग आणि आउट गोईंगची जोरदार इनिंग सध्या सुरू झालेली नाही. मात्र भाजपला अनेक धक्के बसतील हे पवारांनी सूचकपणे म्हटलंय. दीपक कापरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.